अरे जरा दम नाही आले म्हटलं तरी. आए आए आए. आई काय नाटक करतीये उघडणदार. ए आई घे ना, तशी काय करते कशाला. बाहेरच्या लोकांना आम्ही घरात नाही घेत. आता एक दिवसात बाहेरचं झालो का मी. एका दिवसात एक महिना झाला तुला घरी येऊन. तुला पाहिजे तेव्हा तू येशील, तुला पाहिजे तेव्हा तू जाशील, मग मलाही पाहिजे तेव्हा तुला मी घरात घेईन, नाही तर नाही घेणार. चल आई 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 सोड ना. आता सोडलं ना, सोडलं मी. जा तुझ्या हॉटेलात जा. चल अशी काय करती. मी पप्पी आहे ना तुझी. कोण पप्पी? कोणी पप्पी बिप्पी नाहीये माझी. जा उरडती काय, आपली इज्जत आहे इकडे चाळीत. हो ना, पप्प्या राणीचीच तेवढी इज्जत आहे. आम्हाला काही इज्जतच नाही ना. आईला कोण देत आहे म्हणा इज्जत. थोडी चांगली पोरगी दाखवायला आणली की तर माझीच लाच काढली. जा जा तुझ्या हॉटेलवर जा, काय करायचं ते कर. जा जायचा ताई तू. आई आई ये आई. अग म्हातारे उघड. आई अयो भाऊजी. अरे वहिनी तुम्ही केव्हा आलात. हे आता जस्ट मी आलो आता. मग असे बाहेर का बसला, चला आत मध्ये. अरे सामान काय आणले का माझ्यासाठी. मला कुठे माहिती होतं तुम्ही येणार आहात ते. आजपासून त्याच्यासाठी या घराचे दरवाजे बंद आहे. अगं पण तू तर आता दार उघडलंस. मला अक्कल शिकवू नका, चपलेनी पडवीन सगळी. आई तुम्ही का चिडता एवढ्या. अहो ते किती दिवसाने आलेत, त्यांना येऊ द्या ना आतमध्ये. तुला एवढा पुळका असेल ना तर तू पण त्याच्यावर बाहेर बस, मी घेते दार लावून. नाही 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 ते येत आहेत. सॉरी घेऊन जायला लागेल. चल गपचुपात मी बघते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं, काय झालं, काय आले. मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका. मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो.
काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.